विलासवरम नाही गाव रत्नागिरी राहायला डोंबली मध्ये मराठी चालेल ना? अच्छा बिलकुल मराठी बोलायचं तर थोडं आपलं वाटत, हिंदी बोलायचं तर थोडं अजून घरचं वाटत. हॅलो, नाव विलासवरम नाही गाव रत्नागिरी राहायला डोंबली मध्ये. आणि या बिझनेस मध्ये येण्यापूर्वी स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय करत होतो. भिवंडी दाभोळे बालस्थान कॉम्प्लेक्स दुसरा एक व्यवसाय होता माझा गिरगाव धोबीवाडी मध्ये. 15 ते 18 मुलं काम करत होते. कमी वयामध्ये बिझनेसची सुरुवात केली होती. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपला मराठी फॅमिलीमध्ये असं बोलतात 40-50 हजार पगार असेल तर आपली मुलं किंवा कोणीच ऐकत नाही. खरं की खोटं आहे? चांगला इन्कम होता. 15-18 मुलं होती कामाला. जी लोक 10वी 12वी नापास व्हायची गावाला त्यांना मी मुंबईमध्ये घेऊन येतो माझ्या प्रेस मध्ये काम करायला. हॅलो, आता कोण येत नाही. आता तुम्ही कोणाच घेऊन का येतो? आणि 300-350 किलोमीटर गाव आहे. आमच्या आई वडिलांनी एकच शिक्षण दिलेलं असतं की बाबा तुला काही करायची गरज नाही, हे सगळं तुझंच आहे. हॅलो, जे लोक कोकणात असतील त्यांना माहिती आहे. आणि गावाला असतं की ती फक्त 3 ते 5 मिनिटं जागा, बाकी काहीच नसतं. हॅलो, 3 से 5 मिनिटं जमीन इतनाही रहता है, बाकी और कुछ नहीं रहता है. लेकिन मैं आने के बाद यहाँ पे जब मैं प्रेजेंटेशन देखा तो मैं पहले से मैं मेरा प्रिंटिंग प्रेस का बिजनेस था तो मुझे कमीशन पता था कि मैं जो कार्ड बनाता था तो कार्ड जब MRP में बेचा जाता था. आप लोग शादी करते थे तो कार्ड लेते थे तो कमीशन पता चलता कि कितना कमीशन और इतना सारा प्रोडक्ट का जैसे सर ने आपको बेनिफिट बताया तो मुझे भी यहाँ पे जब मैं देखा था तो प्रोडक्ट का कमीशन मुझे अच्छा लगा 40 से 60%. हेलो, दूसरी बात एक अच्छा लगा और एक अच्छा लगा कि जितने सारे लोग स्टेज पे आ रहे थे वो ये बोल रहे थे कि हम लोग आज कमा रहे हैं, हमारा लाइफ को हमारा लाइफ चेंज हुआ है, आपका भी हो सकता है. और अलग अलग स्टेट से लोग यहाँ पे आ रहे थे. मुझे जिन्होंने बिजनेस दिखा और मार्गदर्शन कर रहे ऐसे CTC प्लस गोल्ड लीडर वो कर्नाटक से मिस्टर नागेंद्र पुजारी सर को मैं धन्यवाद देता हूँ. अभी आज जिनको आपने सुना अलग अलग स्टेट से लोग है, कोई कर्नाटक से, कोई उत्तर प्रदेश से, कोई MP से है, कोई गुजरात से, कोई अलग अलग स्टेट से लोग है. मैंने बोला कि यार अलग अलग स्टेट से लोग आके महाराष्ट्र में मुंबई जैसे शहर में लोग अपना लाइफ चेंज कर रहे, कामयाबी पा रहे, पैसा कमा रहे. मी बोलो मी पण रत्नागिरीतून आलो, कोकणामधून, महाराष्ट्र महाराष्ट्र मराठी आहे, मी पण यांच्याबरोबर राहिलो तर आपण पण पैसे कमवू शकतो, आपण पण लाईफ बनवू शकतो. टीका रहा, टीका रहे, कोई स्कीम नहीं है कि आप आओगे और 2-3 महीने में लाख रुपए कमाओगे. हेलो, एक प्रोसेस होता है कम से कम 3 साल, मैक्सिमम 5 साल 10 साल. क्योंकि मारवाड़ी लोगों के साथ में रहेंगे मुझे पता था, वो बोलते ज्यादा फर्क नहीं मराठी और मारवाड़ी में, एक मात्रा का फर्क है मराठी और मारवाड़ी. हेलो, क्योंकि 10 साल निकाला मैंने उनके साथ में. और इनके साथ में और ये भी बोलते थे कि आपल्या क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या एखाद्या व्यक्तीचा बिझनेस करत असेल तर आई वडील लगेच विचारतात हो आज किती कमवलेस, येतात का बघ नाही तर सोडून देस. मारवाडी लोक मुझे हमेशा बोलते थे कि यही फर्क है, बोलते कि आप लोगों की सोच कल से 1 महीना 2 महीना 3 महीने की होती है, 7 महीने की होती है. लेकिन बोलते है हमारे हम जो है बिजनेस करते हैं लोग है ना, वो तो 1000 दिन 3 साल 5 साल तक चलाते फिर पता चलता कि बिजनेस में मुनाफा है कि लॉस है. तो मैक्सिमम ये बिजनेस है, ये बिजनेस ना कोई स्कीम है. आप यहाँ पे आइए हमारे साथ में, हम आपके साथ में है. मैक्सिमम 5 साल 10 साल खास हमारे साथ में माहौल में टिके रहिए. आज जो हम लोग बात कर रहे हैं तुमसे भी हमसे का रक्ताचं नातं नाही है. तुमच्या रक्ताच्या नात्याला जाऊन विचारा कि यार महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे आम्हाला सांगा कसे कमवायचे, कोणी नाही सांगणार. आम्ही माईक बेटला म्हणून मोठेपणा नाही सांगत आहे, आम्ही फक्त एवढंच सांगतो की आजपर्यंत या क्षेत्रामध्ये आम्ही सक्सेस होऊ शकतो तर तुम्ही आमच्या बरोबर सक्सेस होऊ शकता. विश्वास जय हिंद जय महाराष्ट्र.